नमस्कार, शुभ सकाळ, वेलकम टू नितीन्स नॉवेल्टी. तर आज आमच्याकडे आहे देवीचं पारायण. छोटीशी पूजा ठेवली आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे. आम्ही पारायण ठेवलं आहे. तर आता वर्षी काही बघा, थोडी तयारी मी करून ठेवली आहे. आता थोडीशी तयारी बाकी आहे. तर आता भटजी काकांची मी वाट बघते. तर ते आल्यानंतर आम्ही पूजायला सुरुवात करणार. तर आज मी नाश्त्यासाठी उपीट बनवते. तुपामध्ये रवा भाजून घेतलाय. एक कांदा घेतलाय, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, हळद. तर तेल, एक चमचा तेल टाकलंय मी. पाणी इथे उकळून घेते. आता जिरा, मोहरी आणि कढीपत्ता टाकूया. हिरवी मिरची, कांदा, व्यवस्थित पचन व्हायचं. यात मी एक चमचा साखर टाकते, थोडीशी कोथिंबीर टाकले मी. व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. आणि आता हा रवा ॲड करायचा. तर आज मी तुम्हाला सीडीपासून एक डी आय वाय करून दाखवणार आहे. हे बघा, हे असं डी आय वाय पेंटिंग, सीडी पेंटिंग. सीडीवर पेंटिंग करायचं म्हणजे ज्या जुन्या सीड्या असतात माझ्याकडे अशा भरपूर आहेत, तर त्याचा मी उपयोग असा केला आहे. आणि हे तुम्ही वॉल हँगिंग वगैरे करू शकता, किंवा ह्याच्यावर तुम्ही असं चहाचा कप पण ठेवू शकता. तुम्हाला दाखवते. तर हे पेंटिंग आज तुम्हाला मी दाखवणार आहे, सीडीचा वापर कसा करायचा. तर चला बघूया. तर ही जुनी सीडी अशी घेतलेली आहे. वरचं प्रिंट काढण्यासाठी हे असं कटरने हे करायचं. अरे, काव्यामध्ये आलेले आहेत. काव्याचं काय काम इथे मध्ये, ठीक आहे. तर हे असं कटरने करून घ्यायचं. त्यानंतर अशी रेड टेपची येते ना, ती घ्यायची, थोडी थोडी घ्यायची अशी कट करून, आणि ह्या सीडीवर अशी लावायची, काढायचं. हे बघा, ते लगेच ते प्रिंट निघतं. तर मी आता हे क्लीन करून घेतलेलं आहे. क्लीन केल्यानंतर मी व्हाईट फेविक्रिलचं व्हाईट ॲक्रॅलिक आणि ब्लू, तर असे दोन कलर आता वापरते. हे बघा, मी काढून घेतलेला व्हाईट कलर आणि ब्लू कलर. आपण स्पॉंज घ्यायचा आणि त्या स्पॉंजने
असं टॅप टॅप करायचं आणि पेंट करायचं. हे बघा, थोडासा डार्क ब्लू कलर पण मी घेतलाय, हा ॲक्रॅलिक डार्क ब्लू कलर. हा बघा, तर तो थोडासा घेऊन असा शेड करायचा त्याला. व्हाईट कलर घेते, हे बघा आता व्हाईट ब्लू लाईट डार्क ब्लू असं मी पेंट करून घेतलेलं आहे. हे थोडंसं ड्राय करायला ठेवायचं, ड्राय झाल्यानंतर त्याच्यावरती आपण पेंटिंग करूया. तर आता हे थोडंसं ड्राय झालं आहे, तर मी ब्लॅक कलर घेतला आहे ॲक्रॅलिक. ॲक्रॅलिक हा फॅब्रिक कलर आहे, म्हणजे माझ्याकडे ॲक्रॅलिक कलर संपला आहे, त्यामुळे मी फॅब्रिक कलर घेतला आहे ब्लॅक कलर. आणि हा ग्रीन, डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन ॲक्रॅलिकच आहे. तर फॅब्रिक कलर माझ्याकडे तो संपला आहे म्हणून मी वापरते, तुम्ही कुठलाही वापरू शकता, तसं काही होत नाही याला. तर आता मी जस्ट यो माम दिता यो यो कोणाला पाहिजे हे माम, कोण खाणार आहे? मागे 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 मागे. हे बघा कसे आले बघा, त्यांना हे स्ट्रिप खायचे, स्ट्रिपसाठी आले आहेत ते.